नमस्कार, मी अनुपमा. ज्येष्ठ अभिनेत्री, उत्तम निर्माती आणि उत्कृष्ट दिग्दर्शिका अशी ओळख असलेल्या तुमच्या आमच्या लाडक्या स्मिताताई, अर्थातच स्मिता तळवलकर यांचं बुधवारी पहाटे मुंबईमध्ये निधन झालं. त्यांच्या जाण्यानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला स्पॉटलाईटच्या टीमचा मानाचा मुजरा. ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचं बुधवारी पहाटे कर्करोगाच्या आजारानं निधन झालं. मुंबईतल्या जसलोक रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्मिताताईंच्या जाण्यानं रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्मात्या म्हणून स्मिता तळवलकरांची ओळख. बुधवारी पहाटे कर्करोगाच्या आजारानं त्यांचं मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात निधन झालं. गेली अनेक वर्ष स्मिताताई कर्करोगाशी लढत होत्या. प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर या दुर्धर अशा रोगावर मात करत त्यांनी नव्या आयुष्याची वाटचालही सुरू केली होती. मात्र पुन्हा डोकंवर काढलेल्या या कर्करोगाला सामोरं जाताना त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चित्रपट, नाटक आणि टीव्ही क्षेत्रातले अनेक मान्यवर हजर होते. त्यांच्या निधनामुळे रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अशा या चतुरस्र अभिनेत्रीच्या अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात ठेवण्यात आलं होतं. चित्रपट, नाट्य आणि टीव्ही क्षेत्रातील मान्यवरांनी स्मिता तळवळकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. मात्र सगळेच जण अबोल झाले होते. एक मनस्वी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून स्मिताताईंची ओळख होती. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. जयंती वाघधरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. स्मिताताईंच्या अशाच आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कसं होतं, माणूस म्हणून स्मिताताई निश्चितच खूप श्रीमंत होत्या मनाने. आणि या सगळ्या आठवणी त्यांच्या जाग्या करण्यासाठी आज आपल्याबरोबर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आहे. मृणाल, नमस्कार. आणि खरं तर आज असा हा हे असावा, प्रसंग असावा आणि स्मिताताईंच्या आठवणी अशा पद्धतीने आज आपल्याला जाग्या कराव्या लागतात. अनेक कलाकारांना त्यांनी ब्रेक दिला, त्याच्यामध्ये अगदी आपण खूप आत्ता जे खूप प्रतिथियश असे कलाकार आहेत त्यांची नावं घेऊ शकतो. तुझी त्यांची जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा नेमक्या स्मिताताई कशा होत्या, कसं व्यक्तिमत्व होतं? मला आठवतं मी शाळेत असताना पहिल्यांदा तिला पाहिलं आणि मला आठवत असलेली मी पाहिलेली पहिली अभिनेत्री होती. आणि आजपर्यंत ती जेवढी रसरशीत आणि छान दिसायची ना, ती तेव्हापासून तशीच आहे. म्हणजे माझ्या डोळ्यात किंवा माझ्या नजरेत कायम तिची इमेज तीच आहे. आणि ती शूटिंग करत होती, मी बघितलं तिला तेव्हा ती झोपलेली होती आणि अशी ग्लो करायचा चेहरा तिचा. आणि मला एवढी आवडली होती ती पहिल्याच भेटीमध्ये. आणि नंतर आमची ओळख झाली, मग बोलणं झालं, मग नंतर मी स्वामीमध्ये काम केलं, मग तिने माझं खूप कौतुक केलं. आणि नंतर मला ती काय आहे हे हळूहळू कळायला लागलं. मधली बरीच वर्ष मी हिंदी मालिकांमध्ये काम करत होते आणि अवंतिकासाठी तिने मला विचारलं. आणि विचारलं म्हणजे जवळजवळ आग्रहच केला, म्हणजे आता मला गोड बळजबरी असा शब्द वापरा असा वाटतो. तिचं मनापासून तिची इच्छा अशी होती की मीच तो रोल केला पाहिजे. आणि तेव्हा मला खरं म्हणजे वेळ नव्हता, त्यामुळे मी नाही 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 म्हणत होते. पण तिने खूप हट्ट केला, अत्यंत आग्रही स्वभाव होता. आणि एकदा तिच्या डोक्यात एखादी गोष्ट फिट बसली की तिला ती केल्याशिवाय चैन पडायची नाही. आणि तिने त्यामुळे मला अवंतिका करायला भाग पाडलं. रोल अर्थातच खूप उत्तम होता आणि मी तत्काळ तिला होकार दिला जेव्हा आमचं ठरलं तेव्हा. आणि मी म्हटलं माझे सगळं ॲडजस्ट करशील ना? ती म्हटली, हे बघ, मी एक आई आहे, मी एक बायको आहे आणि मी एक निर्माती आहे, मी एक दिग्दर्शिका आहे. मला माहिती आहे बाईची काय कुतरवड होत असते हे सगळं सांभाळताना. आणि आपण सगळं ॲडजस्ट करू, तू काही चिंता करू नको, चिंता माझ्यावर सोड. आणि इतका दिलासा देऊन, इतकं प्रेमानी आणि इतकं कॉन्फिडन्समध्ये घेऊन वागणारं पहिलं माणूस मला या इंडस्ट्रीमध्ये स्मिताताईच्या रूपात भेटलं. आणि मी तिला नेहमी म्हणायची की मी तुझी अवंतिका आहे आणि तू माझी अवंतिका आहेस. कारण अवंतिकामध्ये जे फायटिंग स्पिरिट होतं ते स्मिताताईचं फायटिंग स्पिरिट होतं. मी माणूस म्हणून अजिबात तशी नाही आणि नव्हते, पण स्मिताताईकडे बघितल्यानंतर असं वाटायचं की ही अवंतिका नक्की अशीच असणार. की जी खरंच तशी होती ना, म्हणजे ती अत्यंतच फायटर. एवढा आजार मोठा झाला असताना म्हणजे त्या आजारातून उठून परत नाटक करू शकतं एखादी व्यक्ती, हे खरंच हे खूप अगदीच विश्वास न बसणारे काय वाटतं तुला? अगदी अगदी. आणि खूप वर्ष तिने अंगावर काढलं दुखणं आणि मग नंतर सिरियसली जेव्हा तिने त्याच्यावरची आरती आणि अंबर यांच्या आग्रहामुळे तिने व्यवस्थित ट्रीटमेंट सुरू केली, पण कदाचित
जास्त उशीर झाला होता. उशीर झाला होता. काय वाटतं खरं तर ती खूप अभिनेत्री म्हणून खूपच चतुरस्तर आणि खूप छान अभिनयाचा एक काय म्हणूया आपण एक खजाना होता तिच्याकडे तो सगळ्या गोष्टींचा. एक तुला कुठला त्यांचा रोल आवडला किंवा रोल्स तर अनेक तिचे वाखाणण्यासारखे होतेच पण मला एक स्त्री म्हणून तिच्याकडे आय रिअली लुक अप टू हर. कारण आजकालच्या युगामध्ये आपण जेव्हा असं म्हणतो की स्त्री सगळं करू शकते ती काय काय करू शकते याचा नमुना म्हणजे स्मिताताई होती. मी तिच्यावर बरीच वर्ष अवंतिकात पण काम केलं, त्यानंतर मी काही चित्रपट केले, तिच्यासाठी काही छोटे एपिसोड्स पण केले. ही बाई रोज सकाळी 4 वाजता उठायची, अख्ख्या युनिटला उठवायची, त्यांचा कधी कधी नाश्ता बनवायची, ती सगळ्यांचं झालं की नाही प्रत्येकाला जाऊन विचारायची, ती डायरेक्शन करायची, ती प्रोड्यूस करायची, वेळ पडली तर ती कागद समोर घेऊन लिहायची सीन की हा सीन चांगला नाही चला आपण लिहूया, ती वर्तमानपत्रासाठी लिखाण करायची, ती उत्तम रीतीने घर सांभाळायची, तिची मुलं तिच्यावर डोटिंग मदर शी वॉज, आणि हे सगळं सांभाळून तिला कधी तिची एनर्जीच कमी पडायची नाही. आणि मला तर वाटतं की हे असं सगळे तिला सतत म्हणत होते म्हणून कदाचित तिला दृष्ट लागली का काय मला खरंच समजत. पण आणि हे दैवी एक असावी ना देणगी अशा एवढ्या पॅशनेटली. आणि हे सगळं झाल्यावर ती रात्री म्हणायची की चला घरी जेवायला येतं का, आम्ही म्हणायचो पाया पडतो आता तुझ्या, म्हणजे आम्ही छोटे छोटे रोल करून थकलोय आणि तू एवढं सगळं करून आणखी जेवायला घरी चला म्हणतेस. गिरीश ओक यांची प्रतिक्रिया ऐकली तेही असंच म्हटलं म्हणजे तिचं नाव फक्त स्त्रीचं होतं बाकी ती पुरुषच होते. ती म्हणायची की मी म्हणजे बाई आहे असं आपलं म्हणायचं, आता बाई शरीर बाईचं आहे म्हणून मी बाई आहे पण मी खरं तर पुरुषच आहे. खरे. आणि तो प्रोफेशनल ॲटिट्यूड म्हणा किंवा एक म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये वावरताना जो एक वेगळा स्मार्टनेस हवा असतो, ट्रिकीनेस हवा असतो, सगळ्याच गोष्टी तिच्यामध्ये होत्या, म्हणजे हे खूप पॉझिटिव्ह अँगलने आपण सगळं खूप. आणि ज्या काळामध्ये तिने प्रोडक्शन सुरू केलं, उत्तम चित्रपट तिने मराठी चित्रपटसृष्टीला दिलेले आहेत, आणि हे काम जेव्हा सुरू केलं तेव्हा जवळजवळ या पद्धतीचं काम मराठीत कुणीच करत नव्हतं. शी इज द फर्स्ट वन. आणि तिने अक्षरशः जाऊन पोस्टरसुद्धा लावलेली आहेत रात्री उभं राहून. आणि हे आम्ही ऐकायचो ना तिच्याकडनं तेव्हा वाटायचं एक इम्पॉसिबल आहे, कसंही करू शकते. पण तिच्याबरोबर काम केल्यावर हे लक्षात येतं की हेच काय ती वाटेल ते करू शकत होती. ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवळकर यांचं निधन झालं आणि त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी आज आपण हा खास कार्यक्रम करतो. आणि अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल आपल्याबरोबर आहेत. तर मृणाल, अनेक सिरियल्स खरं तर स्मिता त्यांनी केल्या, आजूबाजू मला वाटतं 8 मालिका मराठी त्यांनी केल्या आणि अवंतिका ही एक वेगळ्या धाटणीची खूप छान तुलाही ओळख मिळवून दिली, स्मिताताईंना एक वेगळी ओळख मिळाली. काय अनुभव सांगशील या सगळ्या गोष्टीतले? अवंतिकासाठी जेव्हा आम्ही शूटिंग करायला सुरुवात केली तेव्हा मी मगाशी म्हटलं की तसं मी माणूस म्हणून अगदीच वेगळी आहे आणि ज्या पद्धतीची कामं मी तोपर्यंत करत होते तर अशी धडाडीची कोणती तरी कॉलेज युवती वगैरे मी केलेली नव्हती. आणि स्मिताताईंनी मला खूप विश्वास दिला की हे उत्तम काम तू करू शकशील आणि प्रचंड लोकप्रिय झाली मालिका. आणि स्मिताताईचा असा एक खूप आग्रह असायचा की आपल्या मालिकेमध्ये काहीही खोटं वाटणारं नसेल, आपण काही कोटीच्या कोटी उड्डाणं दाखवायची नाहीत, आपण आपल्या घरा मध्यमवर्गीय घरामध्ये जे प्रश्न असतात, साधे सरळ प्रश्न जे अनेकांच्या आयुष्यामध्ये येतात आणि त्यांचा सामना आपली नायिका कशी करते याच्याच भोवती आपण केंद्रित करायचं, त्यात आपण काय काय खेळू शकतो ते आपण बघूया. आणि कितीतरी अनेक वर्ष चालली ती मालिका आणि त्यात तरीही काहीही असं महा नाट्य न दाखवता आम्ही उत्तम रीतीने खेळू शकलो. छोटे छोटे संवाद, त्या पात्रांचं एकमेकांशी असलेले असं परस्पर संबंध आणि त्यामुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली मालिका. आणि स्मिताताईला फार अभिमान होता अवंतिकाचा आणि अवंतिकानी खरोखरच तिच्या प्रोडक्शन हाऊसला आणि मला एक नवी ओळख मिळवून दिली. अगदी स्वभावाने जर या दरम्यान एक वेगळी काही ओळख स्मिताताईंशी तुझी झाली का? मुळात स्मिताताईच्या आणि माझ्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा कॉमन दुवा होता, ते म्हणजे आमची शाळा. आमच्या दोघींची शाळा एक हुजूरपागा आणि तिला भयंकर अभिमान त्या शाळेचा. स्मिताताई पुण्याची होते म्हणजे हो. आणि त्या शाळेचा भयंकर अभिमान आणि त्या शाळेशी कनेक्टेड जी जी माणसं आहेत ती सगळी आपोआप तिची माणसं होऊन जायची. तिचं लग्न खूप लवकर झालं आणि एका उत्तम परिवाराची ती सदस्य झाली. त्यावेळेचे तिचे अनुभव किंवा त्यानंतर तिने केलेला स्ट्रगल, निर्माती म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत तिला हवे असलेले विषय, वेगळे विषय, चाकोरी बाहेरचे विषय आणण्यासाठी तिने केलेली मेहनत, हे सगळं ती आमच्याबरोबर शेअर करायची. आणि कळत नकळत मला वाटतं की कळत नकळत मला वाटतं की कुठेतरी
सुबोध काय किंवा मी काय, आमच्यासाठी आमचे ते महत्त्वाचे रोल्स होते अवंतिकामधले. इवन श्रेयस तळपदे, आम्ही सगळे अवंतिकामध्ये महत्त्वाच्या रोल्समध्ये होतो. आणि कुठेतरी आमच्यावरती संस्कार करून गेली, एक माणूस म्हणून संस्कार करून गेली, एक निर्माती म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून. जेवढं काही तुम्हाला घेता येईल तेवढं तिच्याकडनं घेतलं पाहिजे अशी आमची खरं म्हणजे अवस्था होती. मला खूप आनंद होतो की शन्ना नवऱ्यांसारखे उत्तम लेखक ज्यांची स्मिताताई, संजय आणि शन्ना नवरे असं एक त्रिकूट होतं आणि त्यांनी अनेक उत्तम चित्रपट आपल्याला दिले आणि त्या परिवारात स्मिताताई तुम्हाला एकदा सामील करून घेतलं ना तिने की ते सगळं तुमचं होऊन जायचं, ती माणसं तुमची होऊन जायची, तिच्या आठवणी तुमच्या होऊन जायच्या, तिचे किस्से तुमचे होऊन जायचे आणि अत्यंत उत्फुल्ल असं ते व्यक्तिमत्व आणि तुम्ही तिच्या आयुष्याचा एक भाग होऊन जायचा ही तिची एक खूप सुंदर हातोटी होती. आणि इतकं मोठं तिचं विश्व होतं, त्या विश्वात अनेक माणसं होती, म्हणजे ड्रायव्हर्स, स्पॉट बॉय पासून ॲक्टर्स, डिस्ट्रीब्युटर्स आणि सगळ्यांशी तिची उत्तम मैत्री असायची आणि प्रत्येकजण तिची आठवण एक अत्यंत प्रसन्न आणि लाघवी व्यक्तिमत्व म्हणूनच काढतं. अशी सगळ्यांना सामावून घेणारी एक मॉमिनेस असतो एखाद्या व्यक्तीमध्ये असं मला वाटतं. सुबोधनी पण अशीच प्रतिक्रिया दिली की मला काम कुठून तरी काढलं कुठल्या तरी पिक्चरमध्ये, मग मी तिच्याकडे गेलो, रडलो आणि मग तिने मला की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुला घेणार, म्हणजे असं एक छान मातृत्व तिच्याकडे पहिल्यापासूनच होतं. काय सांगशील याच्यावर, किंवा अशी एखादी आठवण की मी खूप रात्री अशी उठले आणि तिला फोन केला, असं कधी काही झालं? तशी तर वेळ नाही आली, पण तिच्या खंबीरपणाची साक्ष मला अनेक वेळ ती घडाघडाघडा बोलून दाखवायची. म्हणजे काही माणसं असतात ती प्रत्येक गोष्ट स्वतःकडे ठेवतात, पण ती तसं काही ठेवायची नाही. ती म्हणायची माझी माणसं आहेत त्यांच्याशी काय संकोच आहे, माझं आणि त्यांचं काही वेगळं नाही आहे. आणि मी आणि एका माणसाला आपलं मानलं की सगळं आपलं. आणि अशी सगळीच माणसं तिची आपलीच होती, याचं मला फार कौतुक वाटायचं. आणि कंबर बांधून ती एकदा कंबर कसून उभी राहिली ना काम करायला की ती कितीही तास काम करू शकायची. मला असं वाटायचं की हा कुठनं मिळतो तिला एवढा ऊर्जा स्रोत. ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवळकर यांचं निधन झालं आणि त्यांच्या स्मृती आज आपण या व्यासपीठावर जागवतोय आणि मृणाल कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत, त्यांच्या सगळ्या स्मृतींना उजाळा देतात. मृणाल, आता तूही अभिनय ते दिग्दर्शन अशा एका वेगळ्या वळणावर गेली आहे. स्मिताताईंनी ही निर्मिती, खूप चांगले चांगले चित्रपट त्यांनी सगळे मराठी रसिक प्रेक्षकांना दिले, एकंदरीतच आता तुझा प्रवास नुकताच सुरू झाला आहे दिग्दर्शनाचा, तर स्मिताताईंकडून कुठले गुण तू उचललेस, काय तुला कसा त्या सगळ्या गोष्टींचा? मला वाटतं की खूपच एका पॉईंटला जाऊन मला वाटतं की मी तिला फॉलो करते आणि करेन. मला याच्यात अजिबात संकोच वाटत नाही सांगायला, कारण मल्टीटास्किंगची मास्टर होती ती आणि तिच्या एवढी मानसिक आणि शारीरिक ताकद कदाचित माझ्यात नसेल, नाही आहे, पण कुठेतरी तिथे आपल्याला पोहोचायचं आहे असं सारखं वाटत राहतं. कारण ज्या पद्धतीने ती तिच्या युनिटला सांभाळायची आणि माणसं जोडून ठेवायची हा फार अमेझिंग गुण आहे. हा बायकांमध्येच असू शकतो आणि तिच्यात तो सर्वोच्च पातळीला होता. त्यामुळे आता जेव्हा मी दिग्दर्शन क्षेत्रात उतरले आहे आणि ती सुरुवातसुद्धा माझ्या पहिल्या चित्रपटात स्मिताताईंनी काम केलं, मी जेव्हा तिच्याकडे स्क्रिप्ट घेऊन गेले आणि वाचून दाखवलं, ती मला म्हणाली उत्तम आहे, माझं काम पुढे चालवतेस. तर मी म्हटलं की स्मिताताई पहिलाच सिनेमा आहेत, काम बीम पुढे चालवण्याइतकं काही नाही. ती म्हणाली पण ज्या पद्धतीचा विचार मला माझ्या सिनेमातनं मांडायचा होता तसाच कुठेतरी विचार मला तुझ्या सिनेमात दिसतो आणि उत्तम आहे, तयारच झाल्या पाहिजेत. बऱ्याच स्मिता तळवळकर, मराठी चित्रपटसृष्टीला मराठी दिग्दर्शिका आणि निर्मात्यांची गरज आहे. खरं आहे, आणि नेहमीच वेगळ्या चित्रपट करण्याकडे त्यांचा कल असायचा, म्हणजे चौकट राजा बघूया किंवा तू तिथे मी, तर तुझं काय तसंच प्लॅन असणार आहे? म्हणजे कारण हे वेगळंच विचारांचं एक वेगळंच रसायन असतं, आपण काहीतरी वेगळं धाटणी बाहेरचं शोधत असतो. पण शेवटी काय ना, ज्या संस्कारातून, ज्या मुशीतून बाहेर पडतो, ज्या माणसांचे संस्कार आपल्यावर करून घेतो ना, त्यापेक्षा वेगळं आपण काही करत नाही. आणि स्मिताताई काय किंवा शन्ना नवरे काय किंवा संजय सुरकर काय, यांनी जो सिनेमा आपल्यासाठी बनवलेला आहे किंवा ज्या मालिका, ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे, ते टाळून दुसरा मार्ग मला तरी शक्य नाही आहे. खरं आहे, खरं आहे. पण एकंदरीतच स्त्री दिग्दर्शिका म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये वावरताना किंवा स्मिताताईंनी जे निर्माती म्हणून जे सगळं रोल प्ले केला, तर खूप आव्हानात्मक असतं हे सगळं गोष्टी? नक्कीच आव्हानात्मक असतं आणि स्मिताताईचे आभार मानले पाहिजे, स्मिताताई आणि तिच्यासारख्या इतर अनेक महिला निर्मात्यांचे. दुर्दैवानी हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या आहेत त्या, पण त्या सगळ्यांचे आभार आहेत की त्यांनी आमची वाट खूप सोपी करून दिली. खरे खरे. साधारण काय खूप जीवा आपल्याला म्हणजे काय त्रास नेमका काय होतो, कारण स्मिताताईंनी ह्या ज्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींना सुरुवात केली तो काळ निश्चित खूप वेगळा होता ना? हो नक्कीच. आणि
स्मिताताईला किंवा तिच्या पिढीतल्या दिग्दर्शक किंवा निर्मात्यांना यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. पुरुषांच्या राज्यात सो कॉल्ड स्वतःचं स्थान निर्माण करावं लागलं. आता आपण तसं फारसं मानत नाही, स्त्री पुरुषांना समान संधी असते. तरीसुद्धा परवा मी तिच्याबरोबर एक माझा अनुभव शेअर केला की मी माझा पहिला चित्रपटात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमास्तच्या टायटलमध्ये दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी असं लिहिलं होतं. तर मला तिचा फोन आला की कदाचित तुला लोक विचारतील की तू दिग्दर्शक कसं काय लिहिलंस, पण अजिबात गांगरून जाऊ नकोस. दिग्दर्शक आणि दिग्दर्शक बाई असं काही नसतं. दिग्दर्शक हे काम आहे आणि ते पुरुषां इतक्याच ताकदीने बायका पण करू शकतात. ठाम उभी राहा, तिचं बोलणंच असं असायचं की म्हणजे माणसाला एकदम कॉन्फिडन्सच वाटायचा, विश्वासच यायचा की आपण करतो ते करेक्ट आहे. माझ्या मनालाही शिवला नव्हता खरं म्हणजे हा विचार, पण ते तिने बरोबर हेरलं की हे होऊ शकतं तुझ्या बाबतीत, आणि खरंच ते तसं झालं नंतर. आणि बघूदा त्या सगळ्या अनुभवातून त्या आल्या असल्यामुळे कुठे आपण खाली जाऊ शकतो हे ओळखलं असावं म्हणून बहुधा मुलाचा सल्ला दिला. आता मी नवीन चित्रपट ऐतिहासिक चित्रपट करते असं तिला नुसतं सांगितलं होतं. गेले काही महिने तिची तब्येत चांगली नव्हती, त्यामुळे कुठे चित्रपटाचा संपलाय होत आलाय हे तिला मी फोनवरच सांगू शकले फक्त. पण तिला खूप आनंद होता आणि म्हणाली की मराठीमध्ये गेल्या कित्येक वर्षात ऐतिहासिक चित्रपट करायची हिंमत कोणी केली नाही आहे, मला फार आनंद होतो माझी लेख ती करते म्हणून. तर तिने मला लेख म्हणणं याच्यात माझ्यासाठी हे खूप विशेष आहे. आणि ती अनेक वेळा म्हणायची की माझी मुलगी, फक्त मला नाही म्हणायची, तिच्या सान्निध्यात आलेल्या तिच्याबरोबर काम केलेल्या सगळ्या या जनरेशनच्या मुलींना म्हणायची माझ्या मुली आहेत या सगळ्या. आणि तिला फार कौतुक होतं आमचं खरं. आणि असं आश्वासक व्यक्तिमत्व आपल्या आसपास असणं किती गरजेचं आहे. आणि प्रसन्न सतत, म्हणजे असं ग्लोईंग प्रसन्न व्यक्तिमत्व होतं. तिचे कोणतेही फोटोग्राफ्स बघ तू, कोणतंही क्लिपिंग बघ, म्हणजे रोलमध्ये जे काही रडायला लागलं असेल तेही ती अत्यंत नाखुशीने रडली असेल याची मला खात्री आहे. चेहऱ्यावर एक हास्य सदा सतत सतत हास्य, नाव करेक्ट होतं तिचं स्मिता. खरं. आणि ते स्मिता हास्य आज आपल्यातून गेले. आठवणींना उजाळा देण्यासाठी तू आज आलीस या कार्यक्रमामध्ये, खूप खूप धन्यवाद तुझे. मी सगळ्या रसिक प्रेक्षकांना हे मनापासून आवाहन करीन की स्मिताताईची अशीच हसरी छबी आपल्या मनामध्ये राहू द्यात. आज मी सकाळी मला अंत्यदर्शन वगैरे शब्द तिच्या बाबतीत वापरावेसेच वाटत नाही, पण मी जेव्हा सकाळी पहाटे तिच्या इथे गेले शांतपणे झोपली होती ती, आणि मला एक क्षण वाटलं की आजचे सगळे कार्यक्रम रद्द करावेत, उद्या प्रीमियर आहे माझ्या सिनेमाचा, म्हटलं काही नाही करू नये. पण दुसऱ्याच क्षणी माझ्या लक्षात आलं की जर ती असती तर म्हटली असती वेडीबिडी आहेस का तू, उठ आणि कामाला लाग. खरं. आणि मला वाटतं हे शब्द पुढे आयुष्यभर तुम्हाला सगळ्यांच्या कामाला येणार आहे. तू इथे आली आणि खूप छान या सगळ्या आम्हाला आठवणी शेअर करून दिल्यास सुस्मिता, त्यांच्या खूप खूप धन्यवाद तुझे. आणि यानंतर या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथे थांबतोय. पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.